कंगना राणावत कोण आहे ही नटवी आहे नटी आहे हिच्याकडे कुठलेही संस्कार दिसत नाही प्लास्टिकच्या भड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही ही बनावट झाशीची राणी आहे ही गुंडा राणी आहे हिच्याकडे कुठलेही विचार नाही एक झाशीची राणी विचार केला म्हणजे तुला पक्का भारत कळला असं होत नाही आमचा भारत देश आमचा हिंदुस्तान आमचा महाराष्ट्र आमची मुंबई ही इतक्या सहज स्वातंत्र्य मिळालेलं नाही अनेक जाती पंथाच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आपल्या प्राणांच्या आहुती वाहिल्या त्याच्यानंतर हे संपूर्ण भारत देश महाराष्ट्र किंवा आमची मुंबई ही स्वतंत्र झाली 107 हुतात्मे मुंबईने दिले महाराष्ट्र किंवा देश यांच्या जर हिला हिस्ट्री कळत नसेल तर मुळात तिने कुठच्या तरी चॅनलला मी ऐकलंय की ती ड्रग ॲडिक्ट होती असं तिने कबूल केलंय आता ड्रग ॲडिक्ट असलेल्या मुलीकडनं काय अपेक्षा करायची त्यामुळे तिच्या मेंदूला गंज आलंय आणि ती काही दर वर्षांनी 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी बरळत असते तो अंमल अजून तिचा गेलेला नाही आणि ते बरळणं हे तिला नेहमीच काही पक्ष तिला पाठीशी घालतात ज्याला खरं देशाची एक शान किंवा महाराष्ट्राचं मुंबईची एक शान आणि मान तो ही घालवते हिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हिला मेंटल कारागृहामध्ये टाकलं पाहिजे हिला पुन्हा ड्रग ॲडिक्टचं जे काय असं तिथे टाकलं पाहिजे अतिशय वाईट वागायला लागलेली आहे ती मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाबरोबर ही भीक मागायला आमच्याकडे आली आहे महाराष्ट्रात ही भीक मागायला मुंबईत आहे आणि ही भीकमांगी काय शिकवणार आमच्या स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलणं अतिशय घृणास्पद आहे तिच्या सर्व स्तरातून तिचा निषेध होतोय तिला त्याची शरम नाही कारण ती शरम सोडूनच आणि मेंटल आहे हे तिने स्वतःच सांगितलं की मी ड्रग ॲडिक्ट होती त्यामुळे अशा मुलीला कारवाई केली पाहिजे आणि पुन्हा असं उपचार करणं असा कायदा आम्ही नाही हातात घेणार कारण हिचे दोन करावं असं लोकांना सगळ्यांना वाटतंय पण तो कायदा नाही तिला कायद्यानेच उत्तर दिलं पाहिजे कारण ती नटी बरळते राजनीती नाही होणी चाहिए शिवसेना ही क्यू शिवसेना तर होगी कारण की हम लोग हमारी मिट्टी हमारी माय हमारे मिट्टी में जिन्होंने कुर्बानी दी है वो हमारे कुछ लगते हैं और पूरे देश में महाराष्ट्र में मुंबई में हर एक त्याग करने के बाद ही मिला है स्वतंत्र जो मिला है वो त्याग करने के बाद जो त्याग मूर्ति थे वो हमारे खुद तो लगते हैं हमारे रिलेटिव नहीं लेकिन हमारे खुद के बारे में ये नटी नटवी ऐसा कहती है तो वही भीख मांगने के लिए इधर आई है महाराष्ट्र में भीख मांगने के लिए आई है मुंबई में उसको भीख में लिया इधर वो क्या सिखाती है दूसरे को भीख में मिला है एक तो मुझे एक समझ में नहीं आता है कि अपने सब ने इसके ऊपर आवाज उठाया अभी आपने कहा कि शिवसेना बाकी पक्षों को लगता नहीं है क्या ये नीति हमारी है तो उन्होंने माफी मांगनी चाहिए और वो माफी के भी लायक नहीं है गई गुजरी है लेकिन अभी इसको मैं कहना चाहती हूँ जिधर जिधर हमारा इतिहास का जतन किया गया है और आके पहला देख झूठ की महारानी बन के नहीं होती है महारानी पुण्य होना चाहिए विचार पुण्य महारानी के होने चाहिए मैं किसी का अपमान नहीं करेगी क्योंकि जो भी कोई काम करता है वो भी उच्च विचार की होती है पेट के लिए करते है ये तो उससे भी गई गुजरी है मैम कंगना राणावत तो हर टाइम एक तो ये ज्यादा से ज्यादा प्रदर्शन करने वाली है ओके हर टाइम चर्चे में रहना चाहती है तो उसको गवर्नमेंट की तरफ से केंद्र के तरफ से राज्य इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए कुछ भी मुंह फटी जैसी बात करके उसका आगे पीछे कोई माँ बाप की जो शिक्षा रहती है संस्कार वो दिखते नहीं है एकदम उत्पठन लड़की है नटवी है उसको कुछ भी आपने खाली भगवान की देन
खूबसूरती मिली है, लेकिन उसके विचार खूबसूरत नहीं है।